आता इथेच खाली बसायचं आणि असाइनमेंट कम्प्लीट करायची. असाइनमेंट का पूर्ण केली नाही याचं काहीच कारण दिलं नाही. कुठे होती, काय करत होती? हाय. अगं हाय म्हणते मी, आणि तू अशी अंधारात का बसलीस? हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलं. काय आणलंस? गरम गरम वडापाव. सॉरी वैदही, पण मला खरंच नकोय. पल्लवी, तुमच्या क्लासमध्ये जे काही झालंय ते मला कळलंय. मी म्हणूनच भेटायला आले तुला. हे बघ, तू टेन्शन नको घेऊ, विसरून जा सगळं. टेन्शन नाही घेते ग, पण वाईट वाटलं मला. माहितीये मला, म्हणूनच तुला चिअर अप करायला आली मी. हे बघ, मला माहितीये तू दुपारी मेसमधून डबाई घेऊन नाही आलीस, सगळं कळलंय मला. नाही, मला खरंच भूक नव्हती म्हणून मी काही जेवले नाही. अगं अगं, तू काय सुपर वुमन आहेस का? माणूसच आहेस ना, दुपारपासून कशी भूक नाही लागली तुला? हे घे, खाऊन घे. आता काही अगावपणा करू नकोस, हा नाही तर तोंडात कोंबेल. अगं खा. बर. मी पण खाते, खूप भूक लागते. बर, एक विचारू, निहारिका मॅम तुझ्यावर चिडण्याचं काही वेगळं कारण आहे का? नाही, त्यांची एंगेजमेंट कॅन्सल झाली त्याच्यानंतर त्यांचं वागणं खूप बदललंय, तुमचं इक्वेशनही बदललंय, असं का? हे बघ वैदही, मला तुला सगळंच सांगता येणार नाही, पण निहारिका मॅम खूप हर्ट झाल्या हे मी समजू शकते. त्यांना वाईट वाटणं स्वाभाविकच आहे ना. पल्लू, अगं त्यांनी आजच तुला शिक्षा केली आहे ना, तरी तू असं बोलतेस? हे बघ, माझी बाजू ऐकून न घेता त्यांनी मला शिक्षा केली, माझा अपमान झाला, सगळे हसत होते, मला रागही आला, पण म्हणून त्यांची बाजू समजूनही घ्यायची नाही हे चुकीचं आहे ना. खरं तर त्यांच्याशी नीट बोलायची संधीच मिळाली नाहीये मला. पल्लू, तू खूप ग्रेट असे. त्यांच्या एंगेजमेंटच्या वेळी तुम्ही खूप क्लोज होता, तुझं त्यांच्या घरी येणं जाणं होतं. मला असं वाटतंय तू त्यांना निवांत भेट, जे काही आहे सगळं क्लिअर कर. त्यांना काही मिसअंडरस्टँडिंग असतील तर पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स नको. मी म्हणते की कर त्यांना मेसेज, भेटायचंय सांग. फोन शांतनु सरांचा फोन येतो, हे घे. अगं घे ना फोन. अगं नाही, मी नंतर करेन त्यांना फोन. ओके. अगं परत कॉल करतात. पल्लू काहीतरी काम असेल, घे उगाच का कॉल करतील? फोन का उचलत नाही? कट का केलास? नाही, मी त्यांना मेसेज करते. अगं इम्पॉर्टंट असेल काहीतरी, कॉल कर. कर. बरं. काय चाललंय तुझं, कुठेस तू, कधीपासून फोन करतोय तुला? वैदही, मला पाणी दे ना. सॉरी, मला वाटलं तू एकटीच आहेस. हॅलो पल्लवी. हो सर, बोला ना, काही काम होत का? हो, मला तुझ्याशी बोलायचं. हा बोला ना सर. असं फोनवर नाही, भेटून बोलावं लागेल आत्ताच.
सर तुम्हाला त्या प्रोजेक्ट बद्दलच बोलायचं आहे ना? कुठला प्रोजेक्ट? तू हा हा प्रोजेक्ट बद्दल मी आपल्या नेहमीच्या कॅफेमध्ये तुझी वाट बघतोय. नाही नाही आता याला जमणार नाही शांतू सर. हे बघ मला कुठली कारण सांगू नकोस. नाही मी मी कॅफेमध्ये वाट बघतोय ये. मी उद्या तर हो सर मी मी प्रोजेक्ट कंप्लीट करते आणि मग सबमिट करते. हो ठेवते. यांना काय आत्ता ये असं म्हणाला? इथून बाहेर पडायचं म्हणजे केवढा त्रास असतो आणि वैदईला तरी काय कारण सांगणार? काय ग पल्लवी काय म्हणत होते सर? अगं बघ ना यांचं म्हणजे कधी कधीही परीक्षा येतील ना आता म्हणून ते डिस्कशन चालू होत. त्याबद्दलही जरा बोलायचं होतं आणि अभ्यासाचं पण डिस्कस करायचं होतं ना त्यासाठी सर म्हणाले की आपण भेटून बोलूया. हो बघ मग भेट. ऐक ना मी पण निघते. आईनी लवकर बोलवलं होतं. आणि ऐक मी मगाशी जे म्हणाले ते सिरियसली घे. बोल मॅमशी. बाय बाय. यांच्यामुळे सारखं सारखं खोटं बोलावं लागतंय. कधी शनिवारी ना? हो हो जमेल ना. अहो आलेस ते मी सांगते त्यांना. अहो शनिवारी आपल्याला ते जरा कामात आहेत. मी मी नंतर कळवते. हा काय झालं? अहो अहो काय झालं? काय कॉलेजमध्ये काही झालं का? तुझा लाडका पुतण्या रोज नवीन घोळ घालतोय आणि आपल्या डोक्याला असलेला ताप आणखी वाढवतोय. आज त्यानं निहारिकाचा अपमान केलाय कॉलेजमध्ये. पुन्हा निहारिकाचा अपमान? काय झालंय ते नक्की सांगा बघू. तिचे काही रिपोर्ट पूर्ण नव्हते तर त्यानं सगळ्यांसमोर तिला बरंच सुनावलं आणि वर ते रिपोर्ट तिथेच बसून पूर्ण कर म्हणून सांगितलं. महाजनांचे मगापासून मला फोन येत आहे. त्यांचा फोन घेणं टाळतोय मी. काय उत्तर देऊ त्यांना? त्यांच्याशी न बोलून ही चालणार नाही. जखम आणखी चिघळेल. काय करू तेच कळत नाही मला. मला असं वाटतं शांतनूला सगळं सांगून मोकळं व्हावं. महाजनांनी आपली कशी पंचायत केली हे त्याला कळलं ना तर तो निदान आपलं ऐकेल तरी. नाही चुकून सुद्धा असा विचार करू नकोस. हा प्रश्न फक्त शांतनूच्या लग्नाचा नाही आहे. सूर्यवंश घराण्याच्या प्रॉपर्टीचाही आहे. प्रॉपर्टीच्या बाबतीत याआधी आपण जे काही केलंय किंवा आता जे काही करायचं ठरवतोय त्याची कुणकुण ही त्याला लागता कामा नये. तर मला एक सांग दापोलीला त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं हे तुला कळलंय का? नाही पण तेही त्याच्याकडून काढून घ्यायचंय. आज तो येऊ दे घरी. सगळे विषय मार्गी लावणार. निहारिका मॅम. निहारिका मॅम मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. पल्लवी शिरसेकर आता तू स्वतःला मिसेस पल्लवी शांतनू सूर्यवंशी समजायला लागली आहेस का? मॅम काय उगाच काही कळत नसल्यासारखा चेहरा करू नको. हाच इनोसंट फेस करून तू शांतनूला फसवलंयस तू तुझ्या जाळ्यात. मामा काय बोलता तुम्ही?
मी काय केलंय? तू काय केलंयस? चुगली केलीयस तू माझी, माझ्या विरोधात भडकवलंयस तू शांतनूला. तुझ्यामुळे त्याने माझ्यावर राग काढलाय. बाबा असं काही नाहीये, मला खरंच माहित नाही तुम्ही काय बोलताय. शट अप. ही तुझी नाटक आहे ना, तू आता बंद कर. हा हा असा भोळा चेहरा करून ना सगळ्यांना फसवलंयस तू. माझ्या शांतनूला माझ्यापासून तोडलंय. तुझ्यावर सगळ्यात जास्त ट्रस्ट केलं होतं, पण तू काय केलं? फसवलंयस तू मला. काही मॅम, मॅम असं खरंच काही नाहीये. उलट मला वाटत होतं की मी स्वतः येऊन तुमच्याशी किती खोटं बोलणार ग. अजून किती? तू अजूनही खूप गोष्टी लपवतेस माझ्यापासून. ओके नाही, सध्या तरी आपण आपल्या नात्याबद्दल आपल्याबद्दल कोणाला काहीही सांगायला नाही. बोल. ऍक्च्युली मी काही सांगू नकोस. दापोलीला गेली होतीस ना, तुझ्या मागे मागे शांतनूही तिथे आला होता. तुला काय वाटलं? मला माहित नाही, मला सगळं कळलंय. बोल. हो आले होते ते. तिकडून परत येताना तो एकटाच आला होता. तुम्हा दोघांची भेटही झाली नाही, बोलणंही नाही झालं. हो ना? आधी तू जातेस काय, मग तो तुझ्या मागे मागे येतो काय, मग तो परतही येतो पुण्याला, आणि त्याच्या मागे मागे तूही येतेस. तुला काय वाटतं, इथे सगळे आंधळेत? अगं किती गोष्टी लपवाल. तुम्ही दोघ काल रेस्टॉरंट मध्ये भेटलात, मी पाहिलं तुम्हाला. अगं बोल ना आता तरी, भेटलात की नाही? हे बघ, तुम्ही दोघही नीट काही सांगत नसलात ना, तरी जे काही घडतंय ना त्यावरून मला एवढं तर नक्कीच कळतंय की तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. ठीक आहे, लपवा जेवढं लपवायचं आहे तेवढं, पण सगळं शोधून काढल्याशिवाय मी गप्प नाही बसणार. बघ. दोन कोल्ड कॉफी. तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून हे असं अचानक तुला यायला सांगितलं. तुला काही प्रॉब्लेम नाही ना झाला? सी आय कॅन अंडरस्टँड. आज कॉलेजमध्ये सगळ्यांसमोर तुझा इन्सल्ट झाला, जे काही झालं त्याचा तुला खूप त्रास होत असणार. त्याबद्दल सॉरी. तुम्ही निहारिका मॅमला शिक्षा द्यायची काय गरज होती? तुला कसं कळलं या गोष्टी कानावर येणारच ना?
का वागलात तुम्ही असं? काहीतरी विचारते मी. तिची तशी चूक होतीच. हे बघा, त्यांची चूक होती नव्हती मला माहित नाही, पण त्यांनी मला शिक्षा दिली हे तुमच्या डोक्यात होतं, म्हणून कदाचित तुम्ही त्यांना शिक्षा दिली. बरोबर ना? शांतनू, आपण आपला नाता लपवायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे किती गोंधळ होत आहेत, किती गैरसमज होत आहेत, आणि पुढेही होणार आहे हे लक्षात येत आहे ना तुमच्या? आजही मी असाइनमेंट वेळेत का सबमिट नाही केली असं विचारत होत्या निहारिका मॅम. मला कारण विचारत होत्या, पण मला नाही सांगता आलं ते. कदाचित आज मी कारण सांगितलं असतं तर त्यांनी मला शिक्षा केलीच नसती, एवढा चिडलाच नसत्या त्या. आणि तुम्हीच म्हणाला होतात ना निहारिका मॅम सतत आपल्या डोळ्यासमोर असणारच आहेत म्हणून. मग किती गोष्टी लपवणार होत आपण? आपण आपण हॉटेलमध्ये गेलो होतो हे कदाचित माहिती आहे त्यांना. आत्ता पण वैदहीला मी काहीतरी खोटं सांगून इथे आली आहे. किती जणांना आणि किती दिवस खोटं बोलणार होत आपण, किती दिवस लपवून ठेवणार होत? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मला नाही आवडणार असं खोटं बोलायला, नाही जमत मला ते. पण मला सारखं तेच करावं लागतं, सतत मी खोटंच बोलतेय, नाही जमत आहे मला हे. तुम्हाला माहितीये राबोलीला मी तुमच्यावरचं प्रेम व्यक्त केलं, तो क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. त्या क्षणी असं वाटत होत की अख्ख्या जगाला ओरडून सांगावं मी प्रेमात आहे, मला माझ्या हक्काचा माणूस मिळालाय, अगदी माझ्या मनासारखा. सगळ्यांना, माझ्या जवळच्या सगळ्यांना सांगावं असं वाटत होत, पण तेव्हा तुम्हीच मला अडवलं. तुम्ही म्हणालात आपण खोटं बोलायला नको, पण काही काळ आपण हे लपवून ठेवूया. खर तर तेव्हाच मला कळलं होतं की या अशा गोष्टी कितीही लपवल्या तरी लपत नाहीत, आणि लपवायचा प्रयत्न केलाच तर एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं असं सतत खोटं बोलावं लागतं. शांतनू, या सगळ्यातून आणखी कॉम्प्लिकेशन्स वाढत आहेत, हे कळतंय ना तुम्हाला? बघ, असं नाही आहे की मला तुझं म्हणणं पटत नाही, पण आय मीन मी घरी बऱ्याच गोष्टी लपवतोय, मला सांगायचं आहे पण त्यांना कन्व्हिन्स करायला थोडा वेळ हवाय मला. हो, मान्य मला, पण हातातून ती वेळ निसटून जाते याचीच काळजी वाटते मला. शांतनू, इथे माझ्या हक्काची, माझ्या जवळची अशी एकच व्यक्ती आहे, माझी ताई. सध्या तिची काय अवस्था आहे बघतीय ना मी. बिचारी सतत नेगेटिव्ह विचारत असते, तिच्या आयुष्यात काही चांगलं घडतच नाही, पण तरीही माझ्या आनंदात ती खुश असते, माझ्या आनंदातच तिला आनंद वाटतो. असं असताना मी तिच्याशीही खोटं बोलते, माझ्या आयुष्यातली एवढी मोठी, एवढी आनंदाची बातमी मी तिच्यासोबत पण शेअर केली नाही. निदान आपल्याबद्दल तिला सांगितलं असतं तर तीही खुश झाली असती, तिच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं असतं. कित्येकदा असं वाटायचं की आता सांगून टाकव तिला, तिला सांगायची खूप इच्छा होती मला, पण मी कधीच नाही सांगितलं, कारण मला आपल्यामध्ये तुला असं वाटत नाही ना की आपल्या नात्यात दुरावा येईल, आपलं नातं कधीच पुढे जाणार नाही? प्लीज असा विचारही मला जाणू नकोस. तुझा माझ्या प्रेमावर विश्वास आहे ना? ठीक आहे, तुला असं वाटतंय ना की आपला हा आनंद आपण आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करावा. तुझी ताई तुझ्या सगळ्यात जवळची आहे,
ठीक आहे, चला आपण आत्ताच्या आत्ता जाऊ आणि तिला सगळं सांगून टाकू. आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे. तुम्ही घर बसल्या यूट्यूब चॅनल बघा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.